पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपण जाऊन बाळकृष्ण दादाला भेटूया आणि त्याला मदत करूया। हो चला चला। काय चाललंय तुमच्या दोघांचा? काय शिस्ता तुमच्या दोघांच्या? त्या बाळकृष्ण दादा कसली सूचना देऊची असत? बोला काय ता पटपट। सांगतो सगळे सांग। शिपाई सारखे घरोघरी जाऊन विचारतायत गावात कोणी अपरिचित आलाय का म्हणून। तर मग पटवर्धनांकडे त्यांचा नातेवाईक आलाय, पाहिलंय मी त्याला, तेव्हा तुम्ही बरोबर येऊन खात्री करून घ्या। नाही त्याची काय आवश्यकता नाही, मी भेटलोय त्याला। साधा गरीब मुलगा आहे तो, त्याचा आणि बाळकृष्ण अभ्यंकरचा काही संबंध नाही। नक्की ना? म्हणजे काय तुमचा आमच्या नजरेवर विश्वास नाही की काय? अहो घारी सारखी तीक्ष्ण नजर आहे आमची। आता तुम्ही म्हणते म्हणजे चिंताच मिटली। तुम्ही तर काहीच सांगू नका मला। अगं गोदी ऐक, अगं थांब, अगं ऐक तर। मला काय वाटतं माहितीये का, कि त्र्यंबक काकाच सदाला पाठीशी घालतात। म्हणजे आमच्या समोर मोठ्याने ओरडून शिक्षा वगैरे केल्याचं दाखवतात आणि पाठीमागून मात्र त्याचे लाडच करतात। आता परशुरांकडे गेले होते तर शंकर बापूंना म्हणाले की बयोला ओरडायचंही नाही आणि शिक्षाही करायची नाही। तर काय आपण बोललं की आपलं तोंड वाईट आणि हे मोठेपणा घ्यायला मोकळे। आता तर काय ह्यांनीच सांगितलंय ओरडू नका म्हणून, त्या बयोला तर रानच मोकळं। अहो अजून लग्न नाही झालं तर येऊन गप्पा मारत बसलीये सासू आणि होणाऱ्या नवऱ्याशी। काय सांगतेस? मग काय, आणि सासूबाई पण काही कमी नाहीये, सारखं आपलं बय 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 चालू असत, बय अशीच आहे बय तशीच आहे, सारखं मेला कावतू। मी सांगते तुम्हाला, उद्या बयो आणि सदाशिव वयात आले तर मामांची आपल्यालाच बाहेरची वाट दाखवतील। नाही का? तसंही तुमच्या थोरल्या भावासमोर तुम्हाला आणि त्या सुलोचनेसमोर मला काडीची किंमत नाहीये। तुम्हाला तर गाडीच बनवून ठेवलंय। अहो त्या बारकूची किंमत जास्त आहे आपल्या घरात तुमच्यापेक्षा। बघत का बसला? चला। दगा झालाय का? होण्याची शक्यता आहे, कारण बापूंना संशय आलाय आणि शिपाई फिरतायत अनोळखी माणसाच्या शोधात। तेव्हा तू ताबडतोब इथून निघून जा, नाहीतर जीवावर बेतील तुझ्या। पण उमाला सोडून कसा जाणार मी? ते नंतर, आधी स्वतःचा जीव वाचव। तू वाचलास तर उमाचा जीव वाचेल, तिला नंतर कसे घेऊन जायचे ते पाहता येईल। तू लगेच निघ। आहो पण उमाला एकटे टाकून नाही निघत। लोक फिरलंय का तुझं? अरे तू जीव गमावलास किंवा पकडला गेलास तर कुठली उमा आणि कुठलं काय? अरे जीव वाचव आधी मूर्खा।
सांगते ना तुम्हाला। नाही ग गोदे, आपण घर सोडून तुझ्या माहेरी गेलो तेव्हा किती काळजीत होते काका। काही सांगू नका, काळजीत होते असं ते सांगतात आणि आपण ऐकतो। इतकी खरी काळजी असती तर आले असते ना न्यायला आपल्याला। नाहीच ना आले, किमान पक्षी नारायण भाऊजींना तरी पाठवावे। पाठवले बरे न राहून नारायण भाऊजी तरी आले का स्वतःहून? नाहीच ना आले। हाँ हे बाकी खरं आहे, पण पण आपण जेव्हा परत आलो तेव्हा किती आनंद झाला त्यांना। आपण गेल्यानंतर दोन गडी कमी नव्हते का झाले? ते परत आले राबायला, म्हटल्यावर आनंद होणारच। काय चालला या तुमचा, काय चालला? पोरखेळ वाटलो, त्या बाळकृष्णाच्या मागे शिपाई लागले होत। उद्या तर तो गावलो ना त्याका तर मारतीत, आणि तुम्ही गावलात तर तुम काय मारते? आणि ह्यातून वाचलात आणि घरच्यांका काढला तर घरचे पण तुमचा जीव घेतील। त्या बाळकृष्णाक वल्लभ पंताकडे कामाक ठेवपर्यंत तुमची मजल गेली? तुमका माहित नाही तुम्ही उमातेच्या जीवाशी काय त्रास? पण बारकू काका, उमातेला त्रास होतोय। बयो तुम्ही काय वाईट काम नाही करणार, चांगलाच करता, पण या पोरांचा काम नाही ना, मोठे कोण असते तर गोष्ट वेगळी। होते ना पटवर्धन काका, होते या। अरे तो गरीब छालस माणूस, आपल्या बापूंसारखो किंवा मालकांसारखो घट ना। कोणी धक्को मारलो तर जेलपाटात जाय, त्याचा कोण ऐकतलो? पण तुम्ही हे जे काय उद्योग करतात ना, हे अंगाशी येतले एवढा नक्की। हे पा त्र्यंबकराव, तुमच्या पुढे माझी कुडी दुबळी आहे, पण माझं आत्मिक बळ तुमच्यापेक्षा अधिक आहे। तेव्हा या मुलाला कुठल्याही प्रकारे अडचणीत आणणार असाल तर माझा सामना करावा लागेल तुम्हाला। ते बघू नंतर, आधी मला तुमच्याशी बोलायचंय। अहो पण वल्लभ पंत, वल्लभ पंत आणि चंदा यांना काही काम सांगून मी जोशांच्याकडे पिटाळलंय। मी त्यांना म्हटले मला जरा उमाला समजवायचं आहे घरात नीट वाघ म्हणून, त्यात तुमची लुडबुड नको म्हणून मी त्यांना पिटाळून लावले। हाच का तो बाळकृष्ण अभ्यंकर? आता या बघा, तुम्ही दोघही जण शांत राहा, ऐकल्यात? आणि बयो बाय, तू तुझ्या घरी जा बघू। पण नाही बीन नाही, नाही म्हणजे नाही, तू आपल्या घरी जायचा म्हणजे जायचा, बाहेर काय अनर्थ व्हायच्या आधी आपल्या घरी जा। मी बाहेर जाऊन अंदाज घेतो आणि तुम्हा दोघांना काय ते सांगतो। हा जा बघू पटकन जा। काय हे बारकू काका, मी काहीतरी चांगले कार्य करायला जातोय तो तूच खोडा घालतोयस, मग मला कशाला नेलं असत्या भिवाना वाड्याकडे? आणि तिथे जाऊन म्हणालास की तो करू शकतो तर तुम्ही का नाही? का मला प्रोत्साहन देणारे बोलतोस आणि दाखवतोस, आणि आता मी काही करतोय तर मला अडवतोयस? सदा भाऊ, ता येगळा आणि या येगळा, मुलींना शिकवणं येगळा आणि एका लग्न झालेल्या मुलीला क्रांतिकारकाबरोबर पळून जायला मदत करणं येगळा। सदा भाऊ, शिपाई मागावर असत त्या बाळकृष्णाच्या, तुरुंगातून पळालेलो असा तो, लक्षात घ्या। अहो तुमची योजना जर फसली तर धडाधड गोळीओ सुटतील आणि जीव जातील समजायचे। परत घरच्यांवर ठपको येतो लो जन्माचो तो येगळोच। तुम्ही जी योजना आखताच ती भयानकाचा। धोका आणि विरोध हा प्रत्येक गोष्टीत असतो। मला आधी म्हणायचं घोड्यावर चढ, आणि मग म्हणतोस की आता चढलास तर घोड्याला टास देऊ नकोस। मला मुळात पटलेच नाहीये तुझे। सदाभाऊ, सदाभाऊ ऐकान घ्यावा माझा, सदाभाऊ।
काय करतल्यात आता, कसा समजवायचा या पोरांना? बयो, अगो लग्नाआधी उठसूट असे सासरी यायचे नसते, ठाऊक नाही का तुझ्या आईला? काकू काय काकू, आणि मान खाली। तुझी आई गरीब गाय, तिला ठेवले असेल गुंडाळून, पण माझ्या समोर आवाज नम्र आणि मान खाली। तुझा शूरपणा बाहेर ठीक आहे, इथे घरात माझ्या समोर नाही चालायचा, कळलं? कशाला आली होतीस इकडे? ते आहो आहो नाही आणि बिहो नाही, यापुढे यायचे तरी सर माप ओलांडूनच, तोपर्यंत नाही। आले का लक्षात? हो। आणि हे बघ, माझ्या आज्ञेत राहायचे, उठ म्हटले की उठायचे आणि बस म्हटले की बसायचे आणि काम कर म्हटले की लगेच करायचे, काय? हो। काय विचार आहे तुझा? आता बोल, नाही तरी शिपायांना बोलवतो, तुला अटक होईल। तुमच्या सदाशिवला आणि होणाऱ्या सुनेला बयोलाही होईल मग। या योजनेत ते दोघेही सहभागी आहेत, पण मी त्या दोघांची नावे घेणार नाही। चांगली मुले आहेत ती, त्यांना कळवळ आहे आमचा, तुमच्यासारखी नाहीत, देशाविषयी आस्था नसलेली आणि लहान मुलीचे लग्न म्हाताराशी लावणाऱ्या दगडांसारखी। क्षमा करा, तुम्हाला नाही, तुमच्या दडलेल्या मागास वृत्तीची निर्भत्सना करतोय। वास्तविक पटवर्धन काकाही तुमच्याच वयात, पण त्यांची हिंमत पहा, गोऱ्यांसमोर छाती काढून उभे राहायची जिगर आहे त्यांच्यात। माझ्यासारख्या मुलासाठी आणि दुर्दैवी उमासाठी, जिचा घात तुम्हीच केलात, त्यांनी जीव पणाला लावलाय, पण मी त्यांना काहीही होऊ देणार नाही। माझे जे काही करायचे ते करा, तसेही माझे शिर मी पूर्वीच तळहातावर घेतले। तुझ्याबद्दल संशय घेऊन शंकर माझ्याकडे आला होता, पण मी त्याला धुडकावून लावले, कारण उमेला तू इथून घेऊन जावेस असे आम्हालाही वाटते। काय? होय, तुमच्याशी बोलता यावे म्हणून वल्लभपंत आणि चंदाला मी काही कारण सांगून बाहेर पिटाळले, परंतु आम्हा सगळ्यांचा घात करून तू उमेला घेऊन पळालायस असं दिसलं पाहिजे। या घरावर दरोडा टाकून तू तिला इथून पळवून नेलेस असे चित्र दिसायला हवे। दरोडा? हो। का? पटवर्धन काकांनी सांगितल्याप्रमाणे आहुंना सांगायचे काम तर मी केले, पण तिकडे काकांनी सांगितले असेल का बाळकृष्ण दादाला? काय होईल? मी आज खूप खुश आहे। अग 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 अग, काय झाले? मला ना आज नाचावेस वाटते, गावेस वाटते। हे बयो, चल आपण नदीवर जाऊ, चल 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 चल।
आणि सगळ्या जगाने आनंदी राहावे असंच वाटते मला. मला खरंच सुख काय असतं हे समजलं, हे सर्वांना समजो. खरंच बयो मी खूप भाग्यवान आहे, ते माझ्या आयुष्यात आले आणि सगळं जगच बदललंय त्यांनी. आपण अंधारात खिन्न होऊन असावं आणि अचानक सुगंधी अत्तराचे अद्भुत दिवे उजळावे भोवती. प्रकाश आणि सुगंध दोन्हीची उंचच उंच लाडू सळावी आणि आपण बुडून जावे. तसं झालंय मला, चिंब भिजले मी. माते तू काय बोलतेस मला कळतच नाहीये, पण छान वाटते. कळेल कळेल, तुलाही एक दिवस कळेल. हो हो बयो, आधी मी तुझ्यावर आकाश ठेवायचे, पण तू नेहमीच चांगली वागत आलीस माझ्याशी. झोळाई देवी समोर हात जोडलेस माझ्यासाठी, त्याचे फळ मिळते आता मला. आता माझा कोणा म्हणजे कोणावरही राग नाही, मी खूप आनंदी आहे. काय ग बयो, कसल्या चिंतेत आहेस? आता सगळ्या चिंता मिटल्या, आता फक्त आनंद. आई झोळाई, माझ्या उमा आतेला कायम असेच आनंदी ठेव, तिची सगळी संकटे माझ्यावर येऊ दे. उमेनं 2-3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामुळं आम्ही दास्तावलो. बयो आमची होणारी सून आहे आणि सदाशिव तर आमचा नातू, पण त्याच्या डोक्यात हे नवमताचं खूळ शिरलंय आणि ते आमच्यासाठी घातक आहे. काय बरोबर बोललो ना आम्ही पटवर्धन? आणि म्हणून तुला मदत करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. पण आमचा विचार बदलला असे नव्हे, तर व्यावहारिक विचार करून वागावे असे आमचे मत आहे. भावनाशील होणे आम्हाला पटत नाही आणि टोक गाठून जीव पिऊ देणे तर आम्हाला मान्यच नाही. पण तू नुसताच उमेला पळवून घेऊन गेलास तर त्यात उमेचाही सहभाग होता असे दिसेल, त्यामुळं आमची छितू होईल. पण दरोडा घालून तू जर तिला पळवलंस तर त्याला गुन्हेगारी स्वरूप येईल. पण संगनमाताने नव्हे तर जबरदस्तीने तू उमेश पळवून नेले असे दिसेल. उद्या कदाचित तू शिपायांच्या हाती सापडशील, मारलाही जाशील. तसं तर ते आत्ताही होऊ शकत, पण जगलास तर तुझा आणि उमेचा संसार आनंदाचा होईल. म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं तिथून जायला हवं. उमेला दरोडेखोरांनी पळवून नेलं आहे असाच बोभाटा व्हायला हवा. हो पण पटवर्धन, आता पण नाही आणि परंतु नाही. तर अपेक्षेप्रमाणे उमा जर जोगांच्याकडे रुळली असती तर प्रश्नच नव्हता. त्यात यांचे पलायनही झालेले नाही ना. आता तू एकटाच निसटलास किंवा शिपायांच्या गोळीला बळी पडलास तर उमा आज ना उद्या आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. आता तुला मदत केली म्हणून बयो, सदाशिव आणि पटवर्धनही अडचणीत येतील. आता तुझ्या समोर दोन पर्याय आहेत. एक, आम्ही सांगतो त्याला होकार द्यायचा, नाहीतर तुला शिपायांच्या स्वाधीन करावा लागेल आणि यात उमेचा जीव जाईल हे नक्की.
होते सोबत नदीवर। पण पुढे काय होईल तिचे आणि बाळकृष्ण दादाचे?